जुन्नर तालुका हा 5 धरणांचा तालुका आहे. पैकी वडच धरण हे 100% क्षमतेने आता भरले. त्यामुळे धरण भरल्यानंतर वडच्या धरणातून आता 150 क्युसेसने पाणी सोडण्यात आले. मागील काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यात पाऊस अजिबातच पडत नव्हता, त्यामुळे धरणांमध्ये पाणी साठा कमी होत चालला होता. त्यामुळे भविष्यकाळात पाणी पुरेल की नाही हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याला मात्र मोठ्या चिंतेत टाकत होता. परंतु मागच्या काही दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे वडच्या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन ते आता 100% भरलंय. त्यामुळे वडच्या धरणातून आता 150 क्युसेसने पाणी बाहेर सोडण्यात आलंय. ह्या वडच्या धरणाबाबतीत सांगायचं म्हटलं तर हे वडचं धरण म्हणजे मातीचं धरण. वडस धरणाच्या मुख्य भिंतीमध्ये 2 पिंपळाची झाडं उगवली आहेत. ही झाडं आता प्रत्यक्षदर्शी तरी छोटी रोपटी वाटत असली तरी मात्र भविष्यात ही झाडं मोठी होणार आहेत. ही पिंपळाची झाडं आणि धरण मातीचं, त्यामुळे ह्या मातीमध्ये ह्या पिंपळाच्या झाडांची मुळं ही आता जोर धरू लागतील. नंतर भविष्यकाळामध्ये धरणाच्या भिंतीला याचा सर्वात मोठा धोका संभवतो. त्यामुळे संबंधित विभागाने ही पिंपळाची झाडं त्वरित काढून त्या ठिकाणी भिंतीवरती योग्य तो बंदोबस्त करायला हवा अशी स्थानिकांकडून वारंवार मागणी होते. तसेच या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक आहेत या सुरक्षा रक्षकांच्या केबिनमध्ये मोठ्या प्रमाणावर विषारी सापांचा प्रादुर्भाव होतोय. पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे साप वाहून येतात आणि या सुरक्षा रक्षकांच्या केबिनमध्ये, खरंतर ती केबिन नादुरुस्त अवस्थेत आहे, त्यामुळे त्या केबिनच्या आसपास परिसरात ते साप त्या ठिकाणी दडा धरून बसतात. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचं जीवन देखील धोक्यात आले. त्याची देखील लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची गरज आहे. संबंधित विभाग या सगळ्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष घालून त्याची दुरुस्ती करेल अशीच अपेक्षा आहे. धरण 100% क्षमतेने भरले, त्यामुळे 150 क्युसेसने पाणी साठा बाहेर सोडण्यात आला आहे. त्यामुळे आत्ता तरी भविष्यात आपल्याला पाणी पुरेल अशीच चित्र दिसत आहेत. पाण्याचं सुयोग्य नियोजन जर झालं तर येणाऱ्या उन्हाळ्यापर्यंत आपल्याला हे पाणी निश्चितच पुरेल अशीच अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, वडज. तर पाण्याचा साठा किती आहे? 100%. 100% वडाचं धरण भरलं मग आता जे ओव्हरफ्लोज पाणी होत आहे हे नदीच्या पात्रामध्ये? नदीच्या पात्रामध्ये. आणि जे कालव्यातून पाणी सोडलं जात आहे ते कुठल्या धरणामध्ये? मागच्या वर्षी यावेळेला धरण किती भरलं होतं? 100%. या ठिकाणी शाखा प्रमुख कोण आहेत, म्हणजे तुमचे शाखा अभियंता? चिखले साहेब. आज चिखले साहेब कुठे गेले? आज त्यांना डबल चार्ज आहेत ना, ते सबडिव्हिजनचा आहे, माने अजिंड्याचा पण आहे. डिंबेचा आणि दुसरा कुठला? सबडिव्हिजनला चार्ज असे असे, म्हणजे नारायणगावच्या ऑफिस. नारायणगावच्या ऑफिस. या ठिकाणी तर काही ठिकाणी झाडं उगवलेली दिसत भिंतीवर, तर त्याच्यामुळे काय भिंतीला धोका पोचू शकतो? काहीच नाही, ते काय काढायला काही साधन पण नाही ना आमच्याकडे, एवढं वर्ष आताच येतो. तर ती अशी काहीतरी वडाची वगैरे का पिंपळाची झाडे? नाही नाही, ते आपण गवत आहे आणि एकच पिंपळाचं. पिंपळाची दोन झाडे आहेत मोठमोठी, एकच ठिकाणी नाही, इथं एक आहे आणि ते पुढे एक आहे, दोन झाडे. याचं भिंतीला काही डॅमेज होणार नाही? काही नाही डॅमेज, कारण प्रत्येक वर्षी आम्ही त्याच्यावर ना औषध वगैरे टाकतो, काढतो. जे धरणातलं पाणी स्टॉक व्यवस्थित आहे, लोकांनी चिंता करायचं काही कारण नाही. आपलं काय नाव? अनवर. आता तुम्ही इथे काय म्हणू ना? चौकीदार म्हणून. पण आता आहोत वडज या धरणावर. या ठिकाणी पाहतोय वडज धरण यंदाच्या वर्षी 100% भरलेलं आहे. सध्या कालव्यामध्ये पाणी सोडलेलं आहे आणि ह्या कालव्यावाटे जे पाणी जात आहे ते 150 क्युसेस सुरू आहे आणि हे पाणी येडगाव धरणामध्ये जात आहे. यंदाच्या वर्षी वडज धरण पूर्णपणे भरल्यामुळे शेतकऱ्यांचा निश्चित आनंदच आहे. त्याचबरोबर या तालुक्याचं नेतृत्व जे आमदार अतुल बेनके करतायत यांचंसुद्धा पाणी वाटपाचं नियोजन निश्चित प्रकारे चांगलं आहे. वडज धरण हे जुनं आहे, मातीतलं आहे. काही ठिकाणी काही पिंपळाची झाडं उगवलेली आहेत. संबंधित विभागाने ही झाडं वेळीच काढायला हवीत किंवा त्याच्यावर औषध फवारायला हवं. भविष्यकाळामध्ये त्याच्या जर मुळ्या आतमध्ये गेल्या तर कदाचित धरणाच्या भिंतीला धोका पोचू शकतो असं माझं मत आहे. मी काही इंजिनियर नाही, परंतु संबंधित विभागाचे अधिकारी दक्षता घेतील अशी अपेक्षा. सुरेश वाणी, रिझनल टाइम्स, वरच. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।